एकदा का तुम्ही शहाणे झालात, मॅच्युअर्ड झालात की तेव्हा तुम्हाला कळायला लागतं की वारंवार आपला मुद्दा सिद्ध करत बसण्यापेक्षा किंवा मीच बरोबर कसा हे सांगत बसण्यापेक्षा शांत राहून पुढे सरकणं खूप महत्त्वाचं असतं. तिथे जर तुम्ही तुमचा मुद्दा सिद्ध करत बसाल तर फक्त वादाला एक नवीन तोंड फुटेल. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुष्यभर अहंकाराला मोठं करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचा खुराक घाला. सुविचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला. मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ कोणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमतच करणार नाही. इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात. इंद्रधनुष्यांचे रंग डोळ्याने आणि माणसाचे रंग अनुभवाने पाहता येतात. हाच दोघांमध्ये फरक. नात्यांमध्ये ओढ असावी. ओढ असली की वेळ मिळतो आणि वेळ मिळाला की मग बोलणं आपोआप होतं. बोलणं झालं की समाधान मिळतं. समाधानी राहिलं की नातं टिकतं आणि नातं टिकवता आलं की ते आपोआप बहरतं. आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही आपल्या जन्माबरोबर तो विनामूल्य मिळाला आहे. पण त्याहून गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. म्हणूनच उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. कोणताही बदल कधीच सोपा नसतो, पण तो गरजेचा असतो. नवीन कोणतीही गोष्ट स्वीकारायला मन कधीच तयार होत नाही, पण एकदा का ती स्वीकारली की सगळा आनंदच असतो. चेहरा चांगला असेल तर लोक थोडा वेळ बघतील, पण मन चांगलं असेल तर तुम्हाला लोक जन्मभर जपतील. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांसोबत राहणं म्हणजे मैत्री नाही किंवा कोणतंही नातं नाही, तर तो व्यवहार आहे. ज्यांच्याशी बोलताना आपला आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग असतं, समाज असतो. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरखडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यवहारी राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात. नशिबाचे दार आपोआप कधीच उघडत नसतं, ते मेहनत करूनच उघडावं लागतं. नकारात्मकतेचा एक क्षण सुद्धा आपलं चैतन्य हिरावून घेऊ शकतो. आपली माणसे आपल्याला सोडून गेल्याने नाही, तर आपली माणसे बदलल्याने आपल्याला जास्त त्रास होतो. वेदनेची एक वेगळीच अदा आहे, ती सुद्धा सहन करणाऱ्यावरच फिदा आहे. नियतीने हातावर मारलेल्या रेघोट्या भाग्य दाखवत असतीलही कदाचित, पण आलेल्या प्रत्येक परिस्थितीशी केलेला संघर्ष भाग्य घडवतो. समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात. माणसाला सतत वाटतं की आपल्याला गर्व नाही, तेव्हा ते तसं वाटतं हाही एक गर्वाचाच भाग असतो. भाषांचं भाषांतर करता येतं, पण मनातील भावनांचं कधीच करता येत नाही. आठवण काय शब्द आहे ना, ज्याची येते त्याला जाणवतही नाही आणि ज्याला येते त्याच्या वाचून राहवतही नाही. तुमच्या उपस्थितीची जाणीव आणि अनुपस्थितीची उणीव भासणं म्हणजेच तुमचं अस्तित्व असतं. आपलं मन निर्मळ असेल तर दुसऱ्याच्या मनातील भावनांचा स्पर्शही जाणवतो. जगताना माणसाचं काहीतरी ध्येय असलं पाहिजे. नुसतं जगायचं म्हणून जगू नका, नाहीतर मरताना मरण यातनेपेक्षा आपण काहीही न केल्याच्या यातना तुम्हाला जास्त सलतील. ऐपत हा शब्द फसवा आहे. तो नेहमी तुम्हाला जास्त उंचावर असलेली जागा दाखवतो आणि वरवरची उंची वाढवण्याच्या स्पर्धेत तुमची तुम्हाला दानतही विकावी लागते. लता मंगेशकर यांचे शेवटचे शब्द ऐकूयात.
मृत्यूपेक्षा या जगात दुसरं सत्य काहीच नाही. जगातील सर्वात महागडी ब्रँडेड कार माझ्या गॅरेजमध्ये उभी आहे, पण आज मला व्हीलचेअरवर बसवलेलं आहे. जगातील सर्व प्रकारच्या डिझाईन असलेल्या, रंग असलेल्या साड्या माझ्याजवळ आहेत. महागडे कपडे आहेत, महागडे बूट आहेत, महागड्या सर्व वस्तू आहेत. पण आज मी हॉस्पिटलने दिलेल्या अगदी शॉर्ट गाऊनमध्ये आहे. माझ्या बँक खात्यात खूप पैसे आहेत, पण त्याचा मला काहीच उपयोग नाही. माझं घर राजवाड्यासारखं आहे, पण दवाखान्यातील एका छोट्याशा बेडवर मी आज पडून आहे. जगातील सर्व पंचतारांकित हॉटेल्समध्ये मी फिरले, पण आता मला रुग्णालयातील एका प्रयोगशाळेतून दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवलं जात आहे. एक काळ असा होता जेव्हा 7-7 हेअरस्टायलिस्ट रोज माझे केस बनवत असत, पण आज माझ्या डोक्यावर केसच नाही. मी जगभरातील विविध 5-स्टार हॉटेल्समध्ये जेवत होते, पण आज दिवसातून 2 गोळ्या आणि रात्री 1 थेंब औषध हा माझा आहार आहे. मी वेगवेगळ्या विमानांमधून जगभर फिरत होते, पण आज 2 लोक मला हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जायला मदत करतात. माझ्याजवळ असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा किंवा माझ्याजवळ असणारा प्रचंड पैसा आज माझ्या काहीच कामाचा नाही. काही प्रिय व्यक्तींचे चेहरे, त्यांच्या प्रार्थना फक्त मला जिवंत ठेवत आहे. हे जीवन आहे. तुमच्याकडे कितीही संपत्ती असली तरी शेवटी तुम्ही रिकाम्या हाताने निघून जाता. यासाठी दयाळू व्हा. ज्याला शक्य असेल त्याला मदत करा. पैसा आणि सत्तेसाठी लोकांना महत्त्व देणं टाळा. चांगल्या लोकांवर प्रेम करा. जे तुमच्यासाठी आहे त्यांची कदर करा. कोणालाही दुखवू नका. चांगले व्हा, चांगले करा, कारण तेच तुमच्यासोबत जाणार आहे.